हॅलो गाईज, दिस इज कल्पेश पाटील आणि हा आपला मित्र सुमित सुळे। तब्बल 4 ते 5 महिन्यानंतर आज आम्ही घरातून ट्रेकसाठी बाहेर पडलोय। सो आज खूपच एक्साइटमेंट आहे आणि आज आपण जाणार आहोत कोथळी गडावरती, जे की आहे कर्जत मध्ये। किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गावरती आम्हाला दिसलेल्या शिवरायांची मूर्ती बघून आमचा उत्साह अजूनच वाढला। आमचा हा कोथळीगडचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका। आणि तुम्ही आतापर्यंत आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच आमचा चॅनल सबस्क्राईब करा। किल्ल्यावरती जाण्यासाठी आपल्याला वनविभागाच्या चेकपोस्टवरती प्रत्येकी 50 रुपये भरावे लागतात। वनविभागाच्या चेकपोस्टच्याच बाजूला आपण आपल्या गाड्या देखील पार्क करू शकता। कोथळी गडावरती जाण्यासाठी 2 रूट आहेत। पहिला कर्जत मार्ग आहे। कर्जतवरून आपण बस पकडून कशिडी इथे येऊ शकता आणि तिथून मग प्रायव्हेट गाडी करून आंबिवली या गावात उतरू शकता। आणि आंबिवली या गावावरून खरं तर आपली ट्रेक सुरू होते। तिथून तब्बल 2 तासाची ही जर्नी आहे। तिथून आपण गडापर्यंत पोहोचायला 2 तास तरी लागतात। आणि दुसरा रूट आहे नेरळ मार्ग आहे। नेरळवरून आपण बस पकडून कशिडी इथे येऊ शकता आणि तिथून मग परत ऑटोरिक्षा करून आपण आंबिवली या गावात उतरून आपण ट्रेकला सुरुवात करू शकतो। मध्ये शिवरायांनी हा किल्ला स्वराज्यात आणला होता। या गडाच्या इतिहासाची माहिती आपल्याला मुघली कागदपत्रांमध्ये देखील मिळते। ट्रेक सुरू झाल्यापासून अंदाजे 20 ते 25 मिनिटं चालतोय। तो जो सुळका दिसतोय ना आपल्याला, तोच आहे कोथळीगड। ट्रेकला जाताना तुम्हाला या लहान मुली बसलेल्या दिसतील तर ह्यांच्याकडून तुम्ही नक्कीच काहीतरी खायला घ्या आणि त्यांना मदत करा। आता आपण आहोत पेठ गावामध्ये, जे की कोथळीगडाचे बेस विलेज आहे आणि या गडाला पेठ फोर्ट असंही म्हटलं जातं। मित्रांनो, आता आपण पेठ गावाच्या इथे पोहोचलेलो आहोत। तुम्ही बघू शकता आपल्या इथे पाटी बाईक पार्किंग केलेले आहेत। तुम्ही तुमच्या गाड्या इथपर्यंत आणू शकता, पण वनविभागाच्या चेकपोस्टपासून इथे येईपर्यंतचा रस्ता भरपूर खडतर होता। ट्रेक चालू करण्यापूर्वी आपल्याला इथे हा सूचना फलक दिसतो, त्या सूचनांचे तुम्ही नक्कीच पालन करावे। मराठ्यांच्या ताब्यात असलेला हा किल्ला औरंगजेबाला पुन्हा काबीज करायचा होता, म्हणून 1684 मध्ये त्याने त्याचा सरदार अब्दुल कादरला संभाजी महाराजांच्या ताब्यातील असलेला हा किल्ला घेण्यास पाठवले। हे गडाचे पहिले प्रवेशद्वार आहे, ते आत्ता पूर्णपणे मोडकळीस आलेले आहे। गडावरती फडकणाऱ्या या भगव्या झेंड्याकडे बघून खरंच खूप प्रसन्न वाटतं।
पण गडाची झालेली ही अवस्था बघून तितकंच वाईट देखील वाटतं। गड्यावरती दोन तोफा देखील आहेत। गडाच्या उजव्या बाजूस आल्यानंतर आपल्याला इथे पाण्याचे टाके दिसतात। गडाच्या डाव्या बाजूला आपल्याला देवीचे मंदिर लागते। देवीच्या मंदिरापासून थोडे पुढे गेल्यावरती आपल्याला भैरवांची गुहा देखील लागते। या गुहेतील दगडांवरील नक्षीकाम हे सातवन काळातील नक्षीकामासारखे आहे। वीकेंड असल्यामुळे गडावरती पर्यटकांची गर्दी झाली होती। औरंगजेबाचे सैन्य आणि मराठ्यांमध्ये घनघोर युद्ध झाले। मराठा सरदार मानकोजी पांढरे हे मुघलांना फितूर झाले, पण काही दिवसांनीच मराठ्यांनी किल्ल्याला पुन्हा वेढा घातला। नंतर जुन्नरचा अब्दुल खान हा अब्दुल कादरच्या मदतीस धावून आला। या युद्धात मराठ्यांचे किल्लेदार नारोजी त्रिंबक मारले गेले व हा गड मुघलांच्या ताब्यात गेला। नंतर 1716 मध्ये बापूराव यांच्या नेतृत्वाखाली हा किल्ला मराठ्यांनी पुन्हा आपल्या ताब्यात घेतला। 1817 साली हा किल्ला इंग्रजांनी त्यांच्या ताब्यात घेतला। गड चढून वरती आल्यानंतर आपल्याला तिथे एक पाण्याचे टाके दिसते। गडावरून आपल्याला प्रबळगड, इरशाळगड तसेच माथेरानचे पठार देखील दिसते। गडावरून दिसणारे निसर्ग सौंदर्य आमच्या डोळ्यात भरून आम्ही गड उतरण्यास सुरुवात केली। गड उतरतानाचा अनुभव आमच्यासाठी खरंच खूप वाईट होता। या अशा कोरोना काळात देखील काही ट्रेक ऑर्गनायझर्सच्या चुकीमुळे गडावरती प्रचंड पर्यटकांची गर्दी झाली होती। अशीच गर्दी कोरोना काळात गडांवरती होत राहिली तर सरकारकडून हे गड पर्यटनासाठी बंद करण्यात येतील अशी भीती आम्हाला वाटू लागली होती।